कधी गरज लागली अगदी अर्धरात्री मला फोन करायचा न चुकता. हॅलो, मी तुला काय मिस कॉल देत नाहीये काय? मी पीपी बोलतोय. पीपी हे बघ पक्या नीट आहे, मी अजून काहीही केलेलं नाहीये. पण या प्रकरणात मी जर लक्ष घालायचा प्रयत्न केला ना तुला पलटा भोई थोडी होईल, कळलं? म्हणजे आता लगेच माझी कंप्लेंट करायला सुरू करणारच ना. तुमचं लग्न ही तुमची जरी पर्सनल गोष्ट असली ना तरी त्यात आमची पण इन्व्हॉल्वमेंट आहेच ना. तुमची कामं अशी आहेत की असा निवांतपणा मोकळा वेळ मिळणं अशक्य आहे. आता ती तयार झालीये हे तू लक्षात ठेव. आपण उद्या नक्की जातोय शॉपिंगला. नक्की? अगदी नक्की. मेहता साहेब औ नाही तुमचं 10 रुपयावरून 12 रुपये कसा काय भाव होतो? हा नाही मी काय सांगतो ते ऐका. 2 दिवस मला ऑर्डर द्यायला उशीर झाला तर लगेच तुमच्या कागदाचे भाव वाढले का? अहो नाही तुम्ही नाही तुम्ही मला आता काही समजवू नका. हा काय आम्ही अडलोय ना, त्यामुळे तुम्ही पत्रिका छापायचं काम सुरू करा. हा हा नाही ठेवा आता. हा सोर साले. लग्नपत्रिका सुद्धा किती महाग झाल्या आहेत ना. महाग वगैरे काही झालेलं नाही एक, हे छपाईवालेच मधल्यामध्ये पैसे खातात आणि आपण गिराईक आनंदाने किंवा ना इलाजाने त्यांना त्यांच्या भावात काम देतो. अरे पण रोहन, ती मुक्तांगणची स्टेशनरी आपण ज्यांच्याकडनं छापून घेतो त्या भोळ्यानं का नाही सांगितलंस? हो ना. नाही सर, त्यालाही सांगितलं होतं पण त्यांनी नाही सांगितलं. तो म्हणाला ही कामं मी करत नाही, लग्नपत्रिका छापणारे वेगळी लोक असतात, त्यात त्यांचं स्पेशलायझेशन असतं. तरी पण रोहन, 12 रुपये प्रमाणे 1 लग्नपत्रिका म्हणजे महाग नाही का रे? काय करणार आता. शीतल कसं आहे माहितीये का, आपल्या घरातलं एकमेव कार्य आहे, त्यामुळे आता थोडासा आर्थिक त्रास आपल्याला सहन करावाच लागणार. कारण शेवटी कार्य व्यवस्थित झालं पाहिजे काय? हो बरं, ते कार्यालयाचं बुकिंग वगैरे झालंय का? नाही म्हणजे त्यालाही बरेच पैसे लागतील. त्याची गरज नाहीये सर. म्हणजे लग्न कार्यालयामध्ये होणार नाहीये? नाही 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 शीतल, लग्न कार्यालयातच होणार पण मुक्तांगणच्या. मुक्ताने मला सांगितलं की लग्न आपण कार्यालय वगैरे अगदी सेपरेट काही बुक करायचं नाही, मुक्तांगणच्या आवारातच लग्न करायचं. छान, म्हणजे मुक्तांगणच्या सगळ्या विद्यार्थ्यांना लग्नाला उपस्थित राहता येईल.
आणि मुख्य म्हणजे झाडून सगळे लग्नाचा आनंद घेऊ शकतील. हो ना, शिवाय एखाद्या लग्न कार्यालयापेक्षाही आपल्या मुक्तांगणाची जागा कितीतरी मोठी आहे. बरं चला सर, मी निघतो, मला तो उशीर झालेला आहे. पाटलांकडे शीतल चल मी निघ. अरे कुठे निघालात? पोहे केलेत, खाऊन जा. ए आता पोहे वगैरे नको, तू माझ्या वाटणीचे पोहे सरांना दे. नाही काय माहितीये का सर, मला विश्वास पाटलांकडे जायचं, म्हणजे त्यांनीच सांगितलंय की तुम्ही माझ्याचकडे या, नाश्ता करू आणि लगेचच निघूया. चला येतो सर. लवकर या. मग सर, एक प्लेट का दोन प्लेट पोहे? आता नवऱ्याने सांगितले ना तुझ्या, दोन प्लेट, एक त्याच्या वाटची एक माझी. नक्की नक्की घेऊन येते. गजानन काय झालं? त्या मवाल्यांच्या डोळ्यात खुपते ना मुक्तांगणची जागा, हळूहळू वाढवत चाललेत टपरी. अरे पण अशा पद्धतीने जागा बळकावून काहीच होणार नाहीये, कारण कायद्याने ती जागा मुक्तांगणची आहे. मुक्ता मॅडमने जर मनात आणलं ना, तर एका दिवसात त्यांची उचलबांगडी होईल. पण त्यांनी ते करायला हवं ना. अरे पण अशा पद्धतीने जागा बळकावून काहीच होणार नाहीये, कारण कायद्याने ती जागा मुक्तांगणची आहे. मुक्ता मॅडमने जर मनात आणलं ना, तर एका दिवसात त्यांची उचलबांगडी होईल. पण त्यांनी ते करायला हवं ना. त्या तसंच करतील. पण गजानन, तुझी जखम बरी झाली, आता तुला पट्टी लावायची गरज नाहीये. हो पण भडसावळे सरांना तर 10-15 दिवस लागले होते जखम बरी व्हायला, आणि माझी एवढ्या लवकर बरी झाली? अरे भडसावळे सरांची जखम बरी व्हायला वेळ लागणारच होता, त्यांचं वय किती झाले राजा. हो पण त्यांचा उत्साह तो तरुणांनाही मागे टाकेल. हे मात्र खरं आहे, कारण मी त्यांना आराम करायला सांगून सुद्धा ते मुक्तांगण मध्ये जायचे. हो आणि आता मुक्तांगणातून प्रयत्नपूर्वक त्यांना घरी पाठवावं लागतं, काहीतरी काम शोधून करत बसतात. आता मी जाईन ना, तेव्हा ते घरी जायला निघतील. जायला हवं. बरं निघू मी. हो ये. बरं गजानन, मी पण दुपारपर्यंत मुक्तांगण मध्ये येतोय, तेवढं रोहन मामाला निरोप दे की मी येतोय म्हणून. बर. अरे मी त्याचा फोन ट्राय केला पण फोन लागलाच नाही त्याचा. असेल काही प्रॉब्लेम, जर सांगतो. ओके ये. शीतल वहिनी. ओ शीतल वहिनी, आले आले. आला बसा ना. हो काय हल्ली आमच्याकडे येणं जाणं कमी केलं, रागवलात? अहो राग कसला, काय माहिती का बहिणी, आमची गावाकडे 8 एकर जमीन आहे आणि आम्ही इथे राहतो ना, तर यांचे भाऊ चुलत भाऊ आहेत ना, ते सगळे टपलेत त्या जमिनीवर. अगो बाई, त्यातूनच सगळे वाद निर्माण झाले. तो सारखं जावं लागतं गावाला. हल्ली लोकांना ना हव्यास सुटलंय. अहो जो तो दुसऱ्याच्याच जमिनी हडप करायला बघतो. म्हणजे तुमच्याकडे पण हेच चाललंय का? नाही नाही अहो, आमची कुठे आली आहे जमीन? आपल्या त्या मुक्तांगणच्या आवारात तो चहावाला नव्हता का? अहो त्याने आपली टपरीच वाढवायला घेतली, शिवाय त्याचे मवाली सुद्धा दमदाटी करतात हल्ली. अहो मग पोलीस स्टेशनला कंप्लेंट करा ना तुम्ही. नाही अहो, रोहन म्हणालाय मी पाहून घेईन, तू फक्त कीर्तीच्या लग्नाची तयारी कर. काय सांगताय, कीर्तीचं लग्न ठरलं? हो. अहो काय करतो काय मुलगा, कोण आहे? अहो श्रेयस नाव आहे त्याचं. अच्छा. डॉक्टर आहे. अहो शिवाय स्वतःच हॉस्पिटल सुद्धा आहे. लव्ह मॅरेज का? नाही नाही लव्ह मॅरेज नाही. तुम्हाला त्या तेजस्विनी बाई माहित आहेत? त्याच ना, त्या मुक्तांगणामध्ये मुक्ताला सर्वतोपरी आर्थिक मदत केली त्याच ना? हो त्याच. श्रेयस त्यांचाच मुलगा आहे. बरं झालं बाई,
कीर्तीला चांगलं स्थळ मिळालं. तेजस्विनीबाई खूप चांगले, त्यांचा मुलगाही खूप चांगलाच असेल. कधी आहे हो लग्न? अहो लग्न पत्रिका छापायला दिले. तुम्हाला सांगते अजिबात वेळ नाही, इतके खरेदी बाकी आहे. शिवाय मुक्तांगण आणि मुक्ताचं घर या दोघांची रंगरंगोटी राहिलीच आहे. माझी एकटीची इतकी धावपळ होते म्हणून सांगू ना तुम्हाला. अहो थोड्याच वेळात खूप काम आटपायची आहेत तुम्हाला, यालाच तर लगीन घाई म्हणतात ना. मी सगळी जबाबदारी माझ्यावर घेतली. कीर्तीचं लग्न अगदी धुमधडाक्यात करणार आहे मी. म्हणजे काय व्हायलाच हो? खर तर मुक्ताचं लग्न ही धुमधडाक्यात करायची इच्छा होती ना तुमची. पण ठीक आहे, तुमच्या सगळ्या इच्छा आता या कीर्तीच्या लग्नामध्ये पूर्ण करून टाका. अहो म्हणूनच तर तुम्हाला बोलवून घेतलं. या सगळ्या धावपळीत, या सगळ्या खरेदीत तुमची मदत झाली असती तर बरं झालं असतं. म्हणजे काय करणारच आहे मदत मी. मुक्तांगणाच्या कुठल्या सोहळ्यामध्ये माझी मदत नव्हती सांगा. ठरलं तर मग आपण दोघींनी मिळून अगदी सगळ्या कामाचा फडशा पाडायचा. नक्की? ठरलं. अगं बाई मी नुसती बोलत राहिले, तुम्हाला काही विचारलं सुद्धा नाही. थांबा मी चहा करून आणते. आपण दोघी चहा घेऊ आणि पुढच्या शॉपिंगचा बेत आप. येते. चालेल. रोहन सॉरी हा, तुला वाट पाहावी लागली. नाही ठीक आहे. अरे त्याचं काय माहितीये का, एकदा बिझनेसच्या व्यापात गुंतले की देवासमोर हात जोडायलाही वेळ मिळत नाही, म्हणून 5-10 मिनिटं मिळाली की पूजा करून घेते. नाही चांगलं आहे ना. बरं ताई मला कशासाठी बोलावलं होतं? रोहन अरे खूप दिवसापासून सांगावं की नाही या विवंचनेत होते, पण आता सांगायलाच हवं असं वाटलं म्हणून तुला बोलवून घेतलं. काही काही महत्त्वाचं आहे का? तसं चिंतेचं काही कारण नाहीये, माझ्या दृष्टीने फारसं महत्त्वाचंही नाहीये, म्हणून तर इतके दिवस सांगितलं नाही. नाही तुम्ही निसंकोचपणे सांगा काय ते. रोहन श्रेयसच्या पत्रिकेत पुत्रयोग जरा उशिराने आहे. खरं तर हे मी मुक्ताला सांगायला हवं होतं, पण तिच्या आधी तुझ्याशी बोलावंसं वाटलं म्हणून तुला आधी सांगितलं. रोहन श्रेयसच्या पत्रिकेत पुत्रयोग जरा उशिराने आहे. खरं तर हे मी मुक्ताला सांगायला हवं होतं, पण तिच्या आधी तुझ्याशी बोलावंसं वाटलं म्हणून तुला आधी सांगितलं. नाही म्हणजे तसं हे सांगायला मी खूप उशीर करते ना. नाही तुम्ही उगीच काहीतरी विषय घेऊन बसलात. हे बघा ताई, माझा जन्मपत्रिका बघणं भविष्य बघणं यावर अजिबात विश्वास नाही. खरंच नाही, तसा माझाही फारसा विश्वास नाहीये. मग तर झालं. पण आपल्या मुलाचं वैवाहिक आयुष्य कसं असेल याची उत्सुकता वाटली म्हणून गुरुजींना पत्रिका दाखवली. नाही ते तुम्ही समाधानासाठी दाखवलं वगैरे ठीक आहे, पण मी खरंच सांगतो हे भविष्य बघणं जन्मपत्रिका बघणं म्हणजे मला सगळं हे अर्थशून्य वाटतं. ही भविष्यवाणी वगैरे खरी ठरते असं नाही. हे असं भविष्यावर मी विश्वास ठेवला असता ना तर ताई तुम्हाला सांगतो माझं शीतलशी लग्न झालं नसतं. म्हणजे? सांगतो. कसं आहे शीतलच्या पत्रिकेत कडक मंगळ होता आणि त्यात असं भविष्य वर्तवलं होतं की तिने लग्न केलं तर नवऱ्याचा मृत्यू संभवतो. ताई मी लग्न केलंय आणि आज इतक्या वर्षानंतर मी धडधाकट देखील आहे.
काही झालेलं नाही मला. मी श्रेयसला यातलं काही सांगितलं नाही आहे. नाही नाही प्लीज श्रेयसला तुम्ही या बाबतीत काही सांगू नका. त्याच्या मनाला उगीच घोर लागून जायचा. आणि तसंही ताई आजकाल मुलांना ना लगेच मूल नकोही असत. खरंय तुझ. पण खरंच बरं झालं तुझ्याशी आधी बोलले ते, नाहीतर आज श्रेयस आल्यावर त्याला हे सांगणार होते मी. बर बाय द वे श्रेयस गेलाय कुठे? अरे मेडिकल काउन्सिलची कॉन्फरन्स आहे ना, त्याच्यासाठी गेलाय. रात्री उशिरा येणार आहे तो. बर चला ताई मी निघू आता. अरे निघालास कुठे? जेवण तयार आहे, थोडा वेळ थांब ना, जेवूनच जा. नाही 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 ताई आता जेवणाचं वगैरे काही नको, कारण कामं बरीच खोळंबलेली आहेत. हा तुम्ही एकदम तातडीने बोलवलं म्हणून मी आलो. ये तुम्ही. बर नमस्कार. एकदाची सगळी काम. एकदम असे कंटाळा आल्यासारखं काय बोलतेस? काम तुझी रोजचीच असतात ना. कंटाळा करत नाही आम्ही, पाणी फार काटकसरीने वापरायला लागतो. एवढी सगळ्या कामांचा उरक कसा होणार आहे? काटकसरीने? हो. म्हणजे जागतिक पाणी टंचाई या प्रश्नाचं गांभीर्य तुझ्याही लक्षात आलेलं दिसतंय. मस्करी करू नका. एक तर 4 दिवस झाले नगरपालिकेने पाणी टंचाई केलेली आहे, एवढ्या एवढ्याशा पानामध्ये सगळी कामं आटपायची असतात, कशी आटपणार? हो पण अगं वैतकतेस कशासाठी? शीतल नाही मला सांग, आपल्या घरात किती माणसं आहेत? इन मीन 3 माणसं, तू मी आणि भटसावळे सर. मला सांग मोठं कुटुंब ज्यांच्याकडे असेल ते काय करत असतील का? खरंच आहे ना, त्यांच्या घरी 10-10 माणसं असतात, कसं करत असेल ते? मग तरी सुद्धा करतात की नाही ते? हे बघ काही काळजी करू नको, मी चौकशी केली तर काहीतरी पाईपलाईन वगैरे फुटलेली आहे, 1-2 दिवसात पाणी पुरवठा सुरळीत होईल. देव पावेल, लवकर सुरळीत होऊ दे. बरं तुम्ही आज तेजस्विनी मॅडम कडे गेला होतात ना, काय म्हणाला त्या? नाही तसं काही नाही. काही नाही असं कस? अहो त्यांनी स्वतः तुम्हाला घरी बोलवलं होतं, काहीतरी कारण असेलच ना? नाही शीतल, म्हणजे खरं सांगायचं तर कारण शुल्लकच आहे. मी तुला सांगतो पण एक अट आहे, मी तुला सांगितल्यानंतर हे तू कोणालाही सांगायचं नाहीस. असं काय विशेष आहे की कोणाला सांगायचं नाहीये? शीतल तेजस्विनी मॅडमचं असं म्हणणं आहे की श्रेयसच्या जन्मपत्रिकेत पुत्रयोग उशिरा आहे. काय? सर लग्न मुक्तांगणामध्येच आहे ना? असं ठरलंय खरं, पण त्या चहावाल्याचा आधी बंदोबस्त व्हायला हवा होता. कुठला चहावाला? गिरिजा. ग मुक्तांगणच्या जागेवर एका चहाच्या टपरीसाठी जागा दिली होती आणि आता तो माणूस ती बळकावण्याच्या प्रयत्नात.